पाय काढा, पाय काढा वरती, घ्या पाय वरती, मांडू घ्या, हॅलो फॅम, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। सो कसे आहात तुम्ही सगळे? आहो तुम्ही सगळे मस्त मजेत असाल। आज फॅमिली डे, दॅट मीन्स मी माझ्या फॅमिलीसोबत जात आहे पुण्याला फॉर 3-4 डेज, आणि 3-4 दिवस आम्ही खूप मजा करणार आहे। सो नेक्स्ट वॉग फुल धमाकेदार असणार आहे, सो ते तुम्ही ब्लॉग नक्कीच बघा। ते पण माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी फटाफट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, कॉज तुम्हाला सगळे ब्लॉग बघायला भेटतील। प्लस तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीचे ब्लॉग्स आहेत माझ्या चॅनलवरती, तुम्ही नक्की बघा। आता मी माझी पॅकिंग तर केलेली आहे, मी थोडा बाहेर आलेलो, त्यामुळे मी ब्लॉग स्टार्ट केला बाहेरच। सो आता थोड्या वेळात निघणार आहे आम्ही। सो कॅब बुक केलेली, तर इथे कॅब आली आहे, पप्पांची व्हीलचेअर ठेवतात आणि तिकडे एक मागे कॅब आहे, जाऊया मी बसू आता कॅबमध्ये जाऊन। डॉल दे ना मला, मी एकटा बसणार आहे आता, ही डॉल माझी। सो आता आम्ही निघालोय, मम्मी आणि पप्पा मागे बसलेत, माझ्यासोबत आहे शिवम आणि चालवतात गाडी। मिनिमम 3 तास दाखवते आम्हाला इथून डिस्टन्स, 105 किलोमीटर आहे। तर ऑलमोस्ट आता 6 वाजलेत, मिनिमम 3.5 तास तर लागेल, ट्रॅफिक नसेल तर बेस्ट आहे। तर जातात आम्ही टाइमपास लागेल घेतले शेंगदाणे खायला, पुढे पण थांबणार कारण की मला भूक लागली ऑलरेडी। मागे आहे मम्मी, मम्मी पण खाते, शिवम आहे, पप्पा, जाऊया आता फिरायला, आपण एन्जॉय करूया जाता जाता। आम्ही थांबलो CNG भरायला, बाहेर आलो थोड्या टाइमसाठी, बाहेर भरलं CNG आणि जाऊया आरामात आरामात। आता रात्रीची वेळ त्यामुळे जास्त काही क्लिअर दिसणार नाही, बट बेटर असतं की सकाळी निघालं असतो तर। आणि जिजू पण जॉबला गेलेलं त्यामुळे लेट झाला आम्हाला, पोचू आता कमी कमी 9:30 तर होतील मला वाटते असं। जाऊ, मम्मी पण थांबले बाहेर, जेवण पण ट्रॅव्हलिंग पण ऑलमोस्ट सेटच झालं आहे आणि कामे आता पोचलं आहे मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये। तर इकडे बाहेर ट्रॅफिक आहे, इतका वैसा गेला ट्रॅफिक मध्ये की तुला झोप यायला लागले ट्रॅफिक मध्ये, बघू थोडा लेट तर होणार आहे आता पोहोचायला। पुण्यामध्ये ऑलरेडी इंटर केलं आहे आणि हार्डली पोहोचेल आम्ही आता, 15 मिनिटामध्ये पोहोचेल घरी। मी तो झोपलेलो, इतका कंटाळा आलेला होता, एक झोप झाली मस्त वेगळी माझी, पोहोचू आता थोडा वेळ। फायनली उतरलोय आणि त्याची ह्या बिल्डिंग मध्ये, चला चलो लेट्स गो। बसेल पाय काढा, पाय काढा वरती, घ्या पाय वरती, मांडू घ्या पाय, मांडू घ्या, मांडू घ्या ना, बरोबर खेळतो जमल्या वरती लिफ्ट चे इथे जा। चला स्ट्रगल, खूप मोठी स्ट्रगल आहे बाबा। दीदी हे पकड दे का खिडकी, त्याला सोडून भाई फायनली आम्ही घरात आहे आता, चिमणी, चला आता आपण आराम करतो, फ्रेश व्हायचं, या बघ काय आई कर, आई आई कर, आई ए ए चिकन
चला बात ही फुल खुश है सगे आले तर एकदम मी आता फ्रेश होता बाबा। तर आम्ही फ्रेश झालो आता आणि निघालो जस्ट बाहेर तर हॉटेलमध्ये जातोय काहीतरी खायला पार्सल आणायला। तर आता थोडा वेळ जेवाय बसेल आम्ही आणि मग आराम करणार। तर बाईक शोधावी लागेल आधी, बाईक कुठे आहे, इतक्या गाड्या खाली। तर दोन्ही पण गाड्या अवेलेबल नाहीत तर आम्ही जाणार आहे तर वॉकिंग, थंडी पण नाही। दोन्ही पण गाड्या अवेलेबल नव्हत्या त्यामुळे आता आम्ही 11 नंबरच्या बसने जातोय। इथून हार्डली 15 मिनिटच लागेल आम्हाला तिकडे पोहोचायला, तसं टाइम नाही लागणार। आम्ही आता जातो डायरेक्टली इथून धाब्यावरती, धाब्यावर पार्सल घेऊन परत घरी जाणार। बट तुम्हाला एक सांगू, तर पुण्यामध्ये तुम्हाला कोणत्याही धाब्यावरती तुम्ही खावा, एकदम मस्त टेस्ट असणार जेवणाची कोणत्याही धाब्यावरती। तर तुम्ही आलात थांबलात की नक्की जिथून धाब्यावरती खाऊन जावा कुठल्याही। तर जातो आम्ही पण आता। दाल खिचड़ी ना दोन दो दाल खिचड़ी पार्सल करना नहीं बस नहीं। मी पार्सल घेतले आता जाणार आणि जेवणार पहिले, तर खूप भूक लागले खरंच कधीपासून। आणि इथे थंडी पण आहे थोडी थोडी पुण्यामध्ये, ॲज कम्पेअर्ड मुंबई पुण्यात जास्त थंडी असते। ऑलमोस्ट 11:30 वाजलेत आणि जेवण झालं जस्ट, आम्ही खाली आलो आहे। तर आम्ही आज झोपायला कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये जाणार आहे, जी ताई चालवते इथे जवळच आहे, कमी 10-15 मिनिटाच्या डिस्टन्सवर तिचे। आणि ही जिजूंची कार आहे तर आम्ही कार म्हणून निघत आता। आणि इथे मोस्टली तर रात्रीचे कोणच नसतं जास्त, कारण की ऑटो वगैरे तर रात्री नसतात, तर ट्रॅव्हलिंग तर डिफिकल्ट आहे पुण्यामध्ये रात्रीच्या टायमिंगला, मुंबईसारखं नाही आहे। सो चला आपण फायनली पोहोचलो क्लासमध्ये। आता फायनली आराम करायला टाइम भेटला आपल्याला पूर्ण दिवसामध्ये, तर झोपेत रेस्ट करेल कारण की उद्या लवकर उठायचे, उद्या काय 2-3 दिवस कंटिन्यू लवकरच उठायचे। युवाचा वेगवेगळे प्लॅन आहेत रोज आणि हा इन्स्टिट्यूट आहे बघू शकता तुम्हाला, नंतर मी पूर्ण दाखवेल फुर्सतमध्ये। सो जर तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन जाईल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट पण टाका, तसं आपले कंटिन्युअसली आता 2-3 ब्लॉग तर आहेतच। सो असे सपोर्ट करत राहा तुम्ही आणि प्लीज ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं तुम्ही लवकर जाऊन पहिला सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय बाय।